खून, दरोडा, दहशतवाद, घातपात किंवा अशांतता, ऊन असो पाऊस असो ते राहतात आपल्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष. कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांचं असतं कायम लक्ष. जनतेच्या मदतीसाठी, जनसामान्यांच्या रक्षणासाठी त्यांनी परिधान केली खाकी वर्दी. आपण पाहिली खाक्या वर्दीतली कठोरता, कणखरता, तर त्यांना हिणवलंही. गेंड्याची कातडी भ्रष्ट म्हणून. पण आता आपण या खाकी वर्दीतला हळवा माणूस शोधण्याचा प्रयत्न केलाय का? त्याला कधी मारली का मित्र म्हणून हाक? चला आतापर्यंत जे नाही केलं ते करूयात. आपल्या खाकी वर्दीतल्या रक्षकाशी संवाद साधूया. पोलिसांच्या चित्त थरारक आणि प्रेरणादायी प्रवासाबरोबर त्यांच्या मनाचा शोध घेणारा खास शो आपल्या MCN न्यूज वर. मित्र उपायुक्त राहुल श्रीरामे हे मूळचे बारामती येथील रहिवासी. त्यांचे वडील एक शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या मुलांनी उच्चपदी नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती म्हणून लहानपणापासूनच वडिलांनी त्यांना सैनिकी शाळेत शिक्षणासाठी पाठवलं होतं. शाळेतील शिक्षण पूर्ण करून त्यांनी BSc ॲग्री केलं. लहानपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या श्रीरामे यांनी पहिल्यांदाच राज्यसेवेची परीक्षा दिली आणि त्यांचं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांनी नाशिक येथून ट्रेनिंग पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या शहरांमध्ये कर्तव्य बजावत कार्याचा ठसा उमटवलाय. काही वर्ष त्यांनी औरंगाबादला शहराचे वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून देखील काम केलंय. त्यानंतर उपायुक्त म्हणून प्रमोशन झाल्यानं त्यांची बदली गडचिरोली या नक्षलवादी भागात करण्यात आली. गडचिरोली या अतिसंवेदनशील भागात कर्तव्य बजावत असताना त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्यात. नक्षली विरोधातल्या अनेक चकमकी त्यांनी अनुभवल्यात. अशाच या चित्तथरारक आठवणींना त्यांनी मित्र खाकी वर्दीतला या MCNच्या विशेष कार्यक्रमात MCNचे मुख्य संपादक देव शेजू यांच्याशी गप्पा मारत उजाळा दिलाय. MCN न्यूज प्रस्तुत मित्र खाकी वर्दीतल्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. रोज कायदा आणि सुव्यवस्था राखत, सगळ्यांची काळजी घेत, सगळ्यांचं संरक्षण करत आपले हे सगळे खाकी वर्दीतले मित्र आपल्यासाठी काम करत असतात. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता 24 तास त्यांना आपली सुरक्षा ही एकच कर्तव्य त्यांच्यासाठी असतं. या सगळ्या ह्या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा जीवन प्रवास आपण उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. आज असेच औरंगाबादचे DCP राहुल श्रीरामे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण त्यांचा पूर्ण आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. एक जिगरबाज, एक निडर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सर आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू देव. सर एकूणच सगळं आता पोलीस डिपार्टमेंटचं किंवा खाकीचं सगळ्यांना आकर्षण असतं. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या अंगात हा युनिफॉर्म असला पाहिजे. म्हणजे बॉलिवूडच्या सिनेमांपासून सगळीकडं की खाकी एक आणि महाराष्ट्र पोलिसांचं सगळं जे नाव आहे देशात असेल, जगात असेल. तर तुम्हाला असं कधी वाटलं की मी पोलिसात जायला पाहिजे किंवा मी या पोलीस सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे आणि इकडं कसं वाढला? कसं युनिफॉर्मचं आकर्षण तर सर्वांनाच आहे, कारण ते युनिफॉर्ममध्ये वेगळे पण आहे. म्हणजे एक आयडेंटिटी जी आहे, तर एक पोलीस ऑफिसर असेल किंवा जे युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जे पण असतील तर त्यांचे एक वेगळे पण, म्हणजे ते एक युनिफॉर्म आहे किंवा राहणी शूज, त्याचं राहणी हेअरकट अँड जो डिसिप्लिन किंवा हे जे आहे, तर या सर्व क्वालिटीजमुळं थोडंसं एक वेगळं असल्यामुळं एक ग्लॅमर म्हणा किंवा एक त्याबद्दलचं रेस्पेक्ट किंवा आकर्षण सर्व युवकांमध्ये किंवा लोकांमध्ये पण असतंच युनिफॉर्म सर्व्हिसेसबद्दल. तसंच मला पण युनिफॉर्म सर्व्हिसेसबद्दल सुरुवातीपासूनच फॅसिनेशन होतं आणि युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्येच सर्व्हिस करायचे किंवा आयुष्य घालवायचं हा एक लहानपणापासूनच मी ठरवलं होतं. मी सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी होतो 12वीपर्यंत. तर त्यावेळेसच आर्म फोर्सेसमध्ये युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं असं त्यावेळेसच माझी इच्छा होती. समाव 12वीनंतर मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम पास झालो, परंतु मी जॉईन होऊ शकलो नाही. मग नंतर मी कॉलेज केलं, मी MSc ॲग्रिकल्चर केलं, BSc ॲग्रिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर आणि मग MPSC थ्रू जेव्हा एक्झाम होती गॅजेटेड MPSC, तर त्यावेळेस माझा पहिला प्रेफरन्स DYSP होता आणि माझ्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी
त्या मेरिटमध्ये आल्यामुळे माझ्या पहिली चॉईस जी होती DYSP, तर त्या पद्धतीने मी जर माझं DYSP म्हणून सिलेक्शन झालं. मी 2005 जॉईन झालो ॲज अ DYSP म्हणून. घरचं वातावरण कसं होतं, घरच्यांचा काय कल होता की तुम्ही हे करिअर निवडल्यानंतर घरच्यांचं बहुतांश वेळ असतं की नाही हेच करायला हवं किंवा हे करू नको, तर पोलीस सर्व्हिसेसच्या बाबतीत घरून कसा तुम्हाला प्रतिसाद होता किंवा त्यांचं काय म्हणणं होतं? घरून माझे वडील शिक्षक होते, आता रिटायर झालेले आहेत, आई घरीच होती. एक भाऊ आणि 2 बहिणी असं आमचं जवळपास 6 जणांचं कुटुंब होतं. शिक्षक म्हटल्यानंतर त्या मानाने शिक्षकाचं जी हे असतं की मुलांना शिकवणं हे सर्वात महत्त्वाचं, जे संपत्ती म्हणा किंवा आपण जे म्हणतो त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तर तीच समजली जाते. त्यामुळं आईवडिलांनी आम्हाला सर्वांना शिकवण्यामध्ये खूप रस घेतला. त्यांची इच्छा होती की चांगल्या पदावरती किंवा चांगल्या याच्यावरती जायचं, असं काही रेस्ट्रिक्शन किंवा काही नव्हतं की कुठल्या सर्व्हिसमध्ये जावं. परंतु जेव्हा मी स्वतःच ज्यावेळेस म्हणजे वडिलांनी ज्यावेळेस 6वीमध्ये सैनिक स्कूल साताराला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस आईचा विरोध होता, परंतु तरीही एक काळजावरती दगड ठेवून एक एक्सेप्ट केलं अशा पद्धतीचं करून मग मी 12वीपर्यंत स्कूलमध्ये होतो. आणि त्यावेळेसपासूनच मग माझी जडणघडण म्हणा किंवा डेव्हलपमेंट जी झाली की ती जी मला त्यावेळेसपासूनच आकर्षण होतं युनिफॉर्म सर्व्हिसेसचं. आणि जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये TLR झालो किंवा काय त्यावेळेससुद्धा घरच्यांचा हे होतं की ठीक आहे, म्हणजे कुठली जरी सर्व्हिस लागली परंतु मला थांबायचं नव्हतं, मला क्लास 1 व्हायचं होतं. त्यामुळं मी परत अभ्यास करत राहिलो आणि जे पाहिजे होतं ते मिळालं. काय बात, जे तुम्हाला पाहिजे तुम्ही ते अचीव केलं आहे, आज वर्दी आहे, क्लास 1 ऑफिसर आहात, डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव आहे. तर हा सगळा जो प्रवास होता, म्हणजे तुम्ही पोलीसला DYSP रँक मिळण्यापासून तर तुमचं ट्रेनिंग आणि पोस्टिंग हा कसा गेला आणि त्यानंतर बाकीच्या पोस्टिंग झाल्यावरती त्या कुठं झाल्या आणि तो अनुभव कसा होता? मी 2005 ॲज अ डायरेक्ट DYSP म्हणून जॉईन झालो ट्रेनिंगला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे. त्यानंतर मग प्रोबेशनला 1 वर्ष अकोलामध्ये होतो. अकोला शहर हे जरा सेन्सिटिव्ह आहे, त्या ठिकाणी भरपूर शिकायला मिळालं. त्यानंतर रेग्युलर पोस्टिंगमध्ये मग उस्मानाबाद जिल्ह्यात ॲज अ तुळजापूर DYSP, नंतर मग हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत DYSP, मग औरंगाबादला मी SCP ट्राफिक म्हणून होतो. आणि त्यानंतर प्रमोशन झाल्यावरती इथून ॲडिशनल SP अहेरी म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नक्षल प्रॉन एरियामध्ये एक हार्ड पोस्टिंग जी आहे प्रमोशन. गडचिरोली म्हटलं की सगळ्यांना असं खूप इथूनच भीती वाटते, तिथला कसा अनुभव होता? गडचिरोलीचा अनुभव एक वेगळाच आहे, तिथलं पोलिसिंग पण वेगळंच आहे पूर्ण. आणि त्या ठिकाणी आम्ही 2012 मी इथून जेव्हा गेलो तर 2015 मी तिथं त्या ठिकाणी होतो गडचिरोलीमध्ये अहेरीमध्ये. अहेरी म्हटल्यानंतर तो बऱ्यापैकी ॲडव्हर्स म्हणजे सगळ्यात जास्त डेन्स नक्षल एरिया आहे, जिथे भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी असे 4 तालुके सेन्सिटिव्ह ज्यामध्ये जास्तीत जास्त नक्षल ॲक्टिव्हिटीज आहेत, तर अशा ठिकाणी माझी पोस्टिंग होती. अनुभव खरंच वेगळा होता. जनरल पोलिसिंग तर आपण करतोच, परंतु तिकडचं जी पोलिसिंग आहे ते खूपच वेगळं आहे. त्या ठिकाणी क्राईम जो आहे तो नक्षलचाच क्राईम जास्तीत जास्त आहे. आणि सर्वसाधारण विकास करण्यामध्ये जे नक्षल चळवळीमधील जे हे आहेत अपप्रवृत्ती, तर त्या अडथळा आणतात. आणि बरेचसे मग पोलीस आणि नक्षलचं खूप त्या ठिकाणी संघर्ष होतो, एन्काउंटर्स होतात म्हणजे. आणि तिथले पोलिसिंग जे आहे तर ती जस्ट लाईक ॲज अ आर्म फोर्सेस सारखी म्हणा किंवा इंटरनल सिक्युरिटी जो म्हणतो आपण हा पार्ट, तो भारतात ज्या ज्या ठिकाणी अशांतता निर्माण म्हणजे जम्मू काश्मीर म्हणा किंवा नागालँड किंवा असं नक्षल एरिया, तर त्याचाच एक पार्ट म्हणून त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे. आणि अशा ठिकाणचं काम करण्याचा एक वेगळाच अनुभव होता. चॅलेंजिंग जॉब होता, खूप रिस्की होता, लाईफ थ्रेटनिंग होता, परंतु तशाही परिस्थितीमध्ये एक वेगळा काम करण्याचा अनुभव होता. आणि एक मजा वेगळीच मजा आली जी की त्या तिथील आठवणी ज्या आहेत ते लाईफ लाँग मी तिथं कॅरी करू शकतो त्या ठिकाणी. गडचिरोलीतल्या कामाबद्दलच म्हणजे DG इनसिग्निया म्हणा किंवा इंटरनल सिक्युरिटी मेडल, स्पेशल सर्व्हिस मेडल जी काही आता आज मी हे मेडल्स लावतोय, तर ती तेथील 2-3 वर्षाच्या काळामध्येच जी कामगिरी केली त्यामुळंच मला मिळालेले आहेत. आणि ते न विसरण्यासारखा तेथील एक पिरियड होता असं मला वाटतं.
त्यानंतर तुमची पोस्टिंग परत औरंगाबादला झाली. औरंगाबादचा कसा अनुभव आहे, कारण तुम्ही एसीपी इथं राहिला, ट्रॅफिकला आम्ही रोडवरती तुम्हाला काम करताना बघितलं, एसीपी असतानाही हा डीसीपी हा झोन टूचा मोठा एरिया तुमच्याकडं करताना, तो तेव्हाचा आणि औरंगाबादचा काही फरक आहे का, आणि आता औरंगाबादमध्ये काम करताना कसं वाटतं? निश्चितच जेव्हा औरंगाबादमध्ये मी एसीपी ट्रॅफिक होतो माझे 2011-12 एसीपी ट्रॅफिक काम करत असताना, त्यावेळेसचे कमिशनर माननीय संजय कुमार सर हे होते, तर त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून ट्रॅफिक हा विषय म्हणजे कोणत्याही शहरामध्ये एंट्री केल्यानंतर ॲक्च्युली ट्रॅफिक इज द नोज ऑफ सिटी असं म्हटलं जातं, की जर तुमचं ट्रॅफिक व्यवस्थित असेल तर ते पूर्ण सिटीची डिसिप्लिन म्हणा किंवा काय ते नवीन माणसाला ओळख होते. तर तशा पद्धतीचा दृष्टिकोन होता आणि तेव्हा खूप नवीन नवीन आयडियाज ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करत होतो आपण ट्रॅफिकला. मी असताना मी पण नवीनच एसीपी हे असल्यामुळं आणि थोडं एनर्जी असल्यामुळं भरपूर ट्रॅफिकमध्ये ऑन रोड तर राहायचोच मॅक्झिमम टाईम, आणि त्यामुळेच कदाचित बरेच लोक मला म्हणजे ट्रॅफिकमुळं अजूनही जरी डीसीपी झालो तरी पण त्यांच्याकडे नंबर असाच माझा सेव आहे की एसीपी ट्रॅफिक म्हणूनच, तर त्या अजून पण कॉल येतात की कधी ट्रॅफिकमध्ये काय अडचण आली तर मला आणखीनही कॉल येतात त्यामध्ये. पण त्यावेळेस सिग्नल्स वगैरेचं खूप सिग्नल्स कमी होते, म्हणजे सिग्नल्स वर्किंग नव्हते, सिग्नल्स जास्तीत जास्त वर्क करण्याचं म्हणजे ह्याचं त्यावेळेस पण आपण प्रयत्न केला होता. ट्रॅफिकचे जे लॉक्स महानगरपालिकेबरोबर ट्रॅफिक गार्डन वगैरे करण्याचा भरपूर प्रयत्न केला. माझे एक वर्षानंतरच लगेच मग प्रमोशन झाल्यामुळं मग मी मग नंतर गडचूलला गेलो. आता पुन्हा एकदा जेव्हा गडचू डीसीपी म्हणून येत आहे, थोडासा काळ बदललेला आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली आहे आता, आणि जसं टेक्नॉलॉजिकल हे असल्यामुळे म्हणजे टेक्नॉलॉजीचा बदल झाल्यामुळे हा पॉझिटिव्ह बदल थोडक्यात मी म्हणतो, तर आता डीसीपी म्हणून आता झोन टू काम करत असताना ह्या सर्व गोष्टींचा पॉझिटिव्ह बदल पण दिसून येतो, म्हणजे लोकांमध्ये डिसिप्लिन आलेली आहे, अवेअरनेस वाढलेला आहे, आणि आता ट्रॅफिकचे सुद्धा इव्हन आपण असंही करतो की सीसीटीव्ही कॅमेरे जे लावलेले आहेत जे आता अवेलेबल, तर त्या याच्यामधून सुद्धा आपण चॅलन ट्रॅफिकचे जे रूल्स तोडत आहेत त्यांना चॅलन करू शकतो, आणि सीसीटीव्हीचं पण त्यामध्ये आता भरपूर जे नवीन सी पी सर आलेले आहेत तर त्यांचं जे प्रोजेक्ट आहेत त्यानुसार आपण खूप डेव्हलपमेंट करतोय सिटीमध्ये. सर, एक सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करतात, पोलिसिंगमध्ये काम करतात, तर या सगळ्या तुमच्या आतापर्यंत जडणघडणीमध्ये तुमच्या आपण जे बालपणी शिक्षण घेतो किंवा गावाकडे असतो त्याचा कारण तो एक रोज माणसाशी मातीशी रोजचा संपर्क असतो, डिपार्टमेंटला आल्यावरती रोज जनतेशी संबंध असतो पण अधिकाऱ्यांशी पण तितकाच असतो, तर त्या मातीशी जी ओळख असते की गावात जी आपली जडण घडवतो त्याचा काही फायदा झाला पोलिसिंगमध्ये काम करतो? नक्कीच, पोलिसिंगमध्ये असताना एक डाऊन टू अर्थ म्हणजे म्हणतो, जरी सपोज आपण अधिकारी झालो तरी सर्वप्रथम एक माणूस म्हणून आहे आणि डाऊन टू अर्थ असणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक माणूस आहे त्याची इंडिव्हिज्युअलिटी वेगळी आहे, म्हणजे तो काय काम करतो किंवा कोणत्या पदावरती हे जरी सपोज इतकं मॅटर करत नसलं तरी ओव्हरऑल सगळे बेसिक जे आहे की प्रत्येकजण माणूस आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील किंवा हे आहे, त्यामुळं आणि विशेष म्हणजे गावातून आल्यानंतर जे काही बेसिक प्रॉब्लेम्स असतात लोकांना, म्हणजे आता बऱ्याच वेळेस पोलिसांकडे गेल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की पोलिसांनी माझं ऐकून घेतलं पाहिजे, ॲज अ कॉमन मॅन म्हणून हे बरोबर आहे, कारण तो प्रॉब्लेम फक्त ते एकट्यालाच आलेला असतो, म्हणजे त्यामुळं तो प्रॉब्लेम त्याला आलेला त्याला आलेला असल्यामुळे त्याला असं वाटतं की पोलिसांनी माझं पूर्ण अटेन्शन वगैरे हे करावं, पण नेमकं होतं कसं पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच वेळेस आल्यानंतर पोलिसांना हे जनरल रोजचं रुटीन असतं, मग तो तेवढा कॅज्युअली घेत नाही कदाचित, आणि मग बऱ्याच वेळेस असं मत कदाचित बऱ्याच लोकांचं खराब होतं, परंतु नक्कीच आता सध्या याच्यामध्ये बदल होत आहे, प्रत्येक आता जेवढं अवेअरनेस वाढलेला आहे सगळे कायदे आलेले आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य लोक सुद्धा पोलीस स्टेशनला जरी आले तरी त्यांना ज्या काही फॅसिलिटीज म्हणा किंवा ज्या पद्धतीचं ट्रीटमेंट आहे तर ती ट्रीटमेंट त्यांना मिळते. एखाद दुसरा अपवाद कदाचित इंडिव्हिज्युअलिटीमध्ये फरक पडू शकेल, परंतु प्रतिमा सुधारण्याचं काम पोलीस दल सध्या म्हणजे करत आहे. इतक्या सगळ्या अनुभवानंतर 12 वर्ष तिकडेच झाली तुम्हाला, तर ज्या लोकांना पोलीस दलात यायचं, ज्या युवकांना ज्या युवतींना जे तरुण आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही पोलीस दलात आलं पाहिजे, त्यांना काय सांगाल की कसं आहे पोलीस दल, त्यांना येण्याचं आहे, त्यांचे स्टडी कसा असला पाहिजे आणि पोलीस दलाबद्दल तुमचा अनुभव कसा आहे? नक्कीच, मी आता मी सध्या पोलीस दलामध्ये आहे त्याच्यामुळे मी नक्कीच 100% समर्थन करेल की पोलीसमध्ये युवकांनी जास्तीत जास्त यायला पाहिजे, म्हणजे
प्रायोरिटी बेसिसवर जर मी विचार केला सपोज तर पहिली प्रायोरिटी पोलीस सर्व्हिसमध्ये द्यावी असं युवकांना मी आवाहन करेन निश्चितच. कारण पोलीस फोर्समध्ये एक डिसिप्लिन आहे, पंक्चुअलिटी आहे, एक आयडेंटिटी वेगळी आहे आणि एक चॅलेंजिंग जॉब आहे की ज्या ठिकाणी आपण एक्सेल करू शकता. चांगलं काम करण्यासाठी भरपूर स्कोप आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये. वेळेचं महत्त्व जे आहे ते खरं तर पोलीस डिपार्टमेंटमध्येच आल्यानंतर समजतं की ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी मिळत नाही किंवा ज्यावेळेस हे होतं तेव्हा तुम्हाला ज्यावेळेस थोडीफार सुट्टी मिळते किंवा थोडा टाईम स्वतःसाठी मिळतो त्यावेळेस मग यू मेक अ गोल्डन मुमेंट ऑफ दॅट असं जर म्हणतो आपण तर तसं हे आहे. आणि असं काही नाही आहे, आपण सर्व जबाबदाऱ्या सांभाळून परंतु आणि आपलं पण लाईफ व्यवस्थितपणे मेंटेन करू शकतो. असंही नाही की पोलीस डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर फक्त 24 आवर्स काहीच वेळ मिळत नाही. प्रत्येकाचं टाईम मॅनेजमेंटवरती भरपूर डिपेंडंट आहे. म्हणजे पोलीस फोर्स निश्चितच भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा वेळ जास्त ड्युटी असते, परंतु टाईम मॅनेजमेंट केला तर प्रत्येकजण व्यवस्थितपणे त्याचे आपले ड्युटी आणि पोलीसमध्ये व्यवस्थितपणे काम करेल. तर मला असं वाटतं सर्वांनी म्हणजे जे काही युवक आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना निश्चितच जे जे आपले आवडतं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. परंतु मी प्रमोट करेल की मी बिईंग अ युनिफॉर्म सर्व्हिस पर्सन मला असं वाटेल की आपण पण पोलीसमध्ये जास्त प्रायोरिटीनं प्रयत्न करावा. राहुल श्रीरामे सर आपल्याशी बोलत आहेत, खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ते चर्चा करतात की करिअर असेल किंवा एकूण पोलिसिंग असेल किंवा ज्या खाकीवरती सगळ्यांना आकर्षण आहे त्याबाबतीत खूप अशी वेगळी माहिती आपल्याला देत आहेत. त्यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. एक ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात मित्र खाकीवरती. खून, दरोडा, दहशतवाद, घातपात किंवा अशांतता, ऊन असो पाऊस असो ते राहतात आपल्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष. कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांचं असतं कायम लक्ष. जनतेच्या मदतीसाठी, जनसामान्यांच्या रक्षणासाठी त्यांनी परिधान केलीये खाकी वर्दी. आपण पाहिलीये खाक्या वर्दीतली कठोरता, कणखरता, तर त्यांना हिणवलंही गेंड्याची कातडी, भ्रष्ट म्हणून. पण आता आपण या खाकी वर्दीतला हळवा माणूस शोधण्याचा प्रयत्न केलाय का? त्याला कधी मारली आहे का मित्र म्हणून हाक? चला आतापर्यंत जे नाही केलं ते करूयात. आपल्या खाकी वर्दीतल्या रक्षकाशी संवाद साधूया. पोलिसांच्या चित्तथरारक आणि प्रेरणादायी प्रवासाबरोबर त्यांच्या मनाचा शोध घेणारा खास शो आपल्या MCN न्यूज वर. मित्र ब्रेक नंतर पुन्हा एकदाच आपलं स्वागत आहे मित्र खाकीवर्तीतल्या या खास कार्यक्रमामध्ये. राहुल श्रीरामे सर आपल्यासोबत आहेत, उपायुक्त आहेत झोन 2 चे औरंगाबाद शहराचे. बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो. सर आपल्या एकूण जीवनाकडे बघितल्यानंतर आता तुम्ही सध्या चांगले अधिकारी होऊन औरंगाबादला काम करत आहात, तर काही तुम्ही ACP पण राहिलेले ट्रॅफिकला हे प्लस पॉईंट आहेत की औरंगाबादच्या ट्रॅफिकची बरेच प्रश्न आहेत त्यामध्ये औरंगाबादला आत्ता काही इन्सिडेंट जे बिडव्या बसला घडले किंवा इथेही कायम ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण होतात, तर त्याकडे तुमच्या झोनाने या सगळ्या गोष्टीकडे ट्रॅफिक कंट्रोल व्हावी किंवा ट्रॅफिक सुरळीत व्हावी यासाठी काय करणार आहात का किंवा कसं बघता? ट्रॅफिकचा जो प्रश्न जे मी यापूर्वीच म्हटलं ट्रॅफिकच्या ट्रॅफिकमुळं शहराचं डिसिप्लिन जे आहे ते समजलं जातं. औरंगाबादमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते रोड्स आहेत, रोड्स आता जे काही आहेत अवेलेबल रोड्स तर त्याच्यामध्ये जे काही जर थोडंसं व्यवस्थित जर केलं तर ते आणि सिग्नल्स जे आहेत तर आता सध्या जेवढे सिग्नल्स आहेत तर त्याच्यापेक्षा आणखीन जे जे चौकाचौकामध्ये एक्स्ट्रा सिग्नल घेतले लावले ॲक्सिडेंटचं प्रमाण कधी होतं ज्यावेळेस रूल तुटले जातात तोडले जातात. बऱ्याच वेळेस आपण बघितलं लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करणे किंवा सिग्नलचं न पाळणे. आता आपल्या औरंगाबादमध्ये सिटी अशी वेगाने वाढते, डेव्हलपमेंटल सिटी असल्यामुळं त्याची लोकसंख्या वाढते, वाहनांची संख्या वाढते, परंतु पोलीस फोर्स जो आहे तो लिमिटेड फोर्स आहे. म्हणजे ट्रॅफिकचं जर म्हटलं तर 200 ते 300 कर्मचाऱ्यांवरती पूर्ण ट्रॅफिक चाललं जातं. आणि हे जे आता मॅनपॉवर जे आहे ते आपण मॅनपॉवरचा टेक्नॉलॉजीचा उपयोग हा मॅन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आमचे माननीय CP सर यादव सर हे स्वतः IIT आहेत आणि त्यांच्या नवीन संकल्पनेनुसार आपण औरंगाबाद सिटी CCTV सिटी करणार आहोत. म्हणजे असे जवळपास 1500 ते 2000 CCTV
आपण पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये लावणार आहेत आणि त्यासाठी त्याची प्रोसेस चालू आहे. तर यामध्ये कसं आहे, जे जे चौक आहेत किंवा जे ट्रॅफिक व्हायोलेशन वगैरे करणारे आहेत, तर प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पोलीस जर कर्मचारी त्या ठिकाणी नसेल तर तिथं रूल्स कोणच पाळत नाही. फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे जर गेलं तर एकही ट्रॅफिक नसेल, परंतु त्या ठिकाणी जर टायमिंग असेल तर ती गाडी तिथं थांबणार आणि नंतर पुढे जातात. असे बरेचसे डिसिप्लिन जे आहे, तसे डिसिप्लिन आपल्या इथं कमी आहे, परंतु कालांतरानं हे डिसिप्लिन पण आपल्यामध्ये येईल. आता आपण असं करतो की ते जे CCTV जे असतील तर त्याच्यावरनं पण चालन करणार, म्हणजे त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये जर सपोज एखाद्या ट्रॅफिकचे व्हेकल वगैरे ब्रेक रूल ब्रेक करत असतील तर त्याला डायरेक्ट घरी पण त्याचं चालन वगैरे म्हणजे येणार. आणि लायसन्स वगैरे जर 2-3 वेळेस जर व्हायोलेशन झालं तर ते लायसन्स रद्द करण्याची वगैरे जी प्रोसेस आहे ती करणार आहेत, जेणेकरून ट्रॅफिकचा जो मेजॉरिटी हे आहे. मी थोडंसं ट्रॅफिक SCP ट्रॅफिक असल्यामुळं थोडंसं मला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता की मी जेव्हा एका वर्षामध्ये जवळपास 1,33,000 ॲक्सिडेंट, म्हणजे मी जेव्हा स्टडी केला होता, मी ज्यावेळेस SCP ट्रॅफिक होतो तर त्यावेळेस एका वर्षा 3 वर्षाचा स्टडी कम्पेरेटिव्ह केला होता, तर महाराष्ट्रामध्ये 1,33,000 1,48,000 या ॲव्हरेजमध्ये जवळपास आपले मृत्यू होतात ॲक्सिडेंट्समुळं एका वर्षामध्ये. तर हे जे प्रमाण जे आहे ते कमी होणं आवश्यक आहे, आणि हे प्रमाण अवेअरनेसमुळं आणि जे काही रूल्स अँड रेग्युलेशन लोकांनी पाळल्यामुळंच होईल असं मला वाटतं. पोलिसांबरोबरच लोकांची नागरिकांची पण जबाबदारी आहे की आपण पण आपल्या जीवाची सुरक्षेची जी हमी घेणं आवश्यक आहे. हेल्मेट जी घालण्यासाठी आपण ही करतो तर त्याचा 2 बाजू आहेत. एक दृष्टिकोनातून लोकांना वाटतं की हे हेल्मेट सक्ती मुद्दामून केली जाते आणि मुद्दामून पोलीस त्या ठिकाणी हेल्मेट सक्ती करून अडवणूक करतात, परंतु हेल्मेटमुळं असे पण आहेत की हेल्मेट घातल्यामुळे ॲक्सिडेंट झाल्याने लोकांचा जीव वाचले, मग त्यांना आयुष्याचं मोल कळतं. आयुष्य एकदा गेल्यानंतर किंवा एकदा गेल्यानंतर परत येणं नाही, त्याच्यामुळे थोडा त्रास झाला तरी चालेल, परंतु जे काही नियम आहेत हेल्मेट घालण्याचे किंवा हे जे आव्हानं आम्ही पोलिसांतर्फे केलं जातं सीट बेल्ट घालण्याबद्दल पूर्ण, तर हे जे रूल्स आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत हे लोकांसाठी आहेत, पोलिसांसाठी किंवा पोलिसांसाठी नाही आहेत हे की कर्मचाऱ्यांसाठी की त्यांनी कंपल्शन करावं. लोकांनी स्वतःहून आत्मसात करणं आवश्यक आहे, स्वतःहून नियमात राहिलं तर मला वाटते स्वतःचं पण आणि सगळ्यांचंच म्हणजे स्मूथली ट्रॅफिक म्हणा किंवा सगळ्यांचं जीवन पण स्मूथली होऊ शकेल असं मला वाटतं. ट्रॉफिक बरोबर तुम्ही CCTV आणि टेक्नॉलॉजीचा पण उल्लेख केला, खूप टेक्नॉलॉजी तुम्ही पोलिसिंगमध्ये वापरतात, या इतका टेक्नॉलॉजीचा वापरण्यामाग कदाचित तुमच्याकडे कमी कर्मचाऱ्यांची कमतरता हा एक मोठा पोलीस दलाचा मोठा प्रश्न आहे. तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही आता खूप तुमच्या प्रशिक्षण काळापासून तर उपायुक्त पदापर्यंत इतक्या मोठ्या अधिकारी पदापर्यंत येईपर्यंत कर्मचाऱ्यांचे खूप प्रश्न आहे. आता तुमच्या हद्दीत जितके PS आहेत त्या सगळ्यांचा जो ताण त्या PI वर API वर PSI वर पडतो तो खूप जास्त असतो, तर तो कमी करण्यासाठी पोलीस दल काय विचार करतो? निश्चितच जसं म्हटलं आपण, मी बोललो की आमच्या CP सरांची जी ड्रीम प्रोजेक्ट आहे CCTV City करण्याचं, तर हा खरंच एक टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने उपयोग जो म्हणतो आपण, कारण मॅन पॉवर जे आहे ते लिमिटेड मॅन पॉवर आहे आणि ते वाढणं किंवा त्याच्यावरती जबाबदारी टाकणं पूर्ण, आणि आता पॉप्युलेशन लोक वाढते, सर्व वाहनं वाढत आहेत आणि क्राईम पण वेगवेगळ्या पद्धतीचे क्राईम वाढत आहेत. म्हणजे आता जे ट्रेडिशनल क्राईम्स होते घरपोडी म्हणा किंवा काय, पण आता व्हाईट कॉलर क्राईम, सायबर क्राईम अशा पद्धतीचे पण भरपूर क्राईम्स वाढत आहेत. आणि ते क्राईम वाढल्यानंतर पुढची जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे, डिटेक्शन, सगळ्या गोष्टी याच्यासाठी मॅन पॉवर लागतंच आणि वेल ट्रेन्ड वेल स्किल्ड मॅन पॉवर लागतं, आणि त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो आम्ही पोलीस एक स्मार्ट पोलीस म्हणून आता सध्या करीत आहोत. CCTV मुळे कदाचित नक्कीच 100% जे 2 डोळे म्हणजे ह्युमन आय त्याला लिमिटेशन्स येतात, परंतु CCTV मध्ये 24 आवर्स जी काही मुवमेंट आहे ते कॅच होऊ शकते आणि ते पूर्ण CCTV चं एक विजिलन्स रूम किंवा ऑब्झर्वेशन रूममध्ये आपण त्या ठिकाणी एक स्किल्ड मेन सर्व लावून पूर्ण तिथं सिटीमध्ये काय काय चाललंय त्याची ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याचबरोबर ड्रोन कॅमेराची पण एक ही आहे संकल्पना की ज्यामध्ये सपोज लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असेल किंवा प्रोसेशन असेल तर त्या ठिकाणी काही इलिगल ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा काही मिस्चिवस ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या पण कंट्रोल करता येतील. प्रोसेशन चालू असताना लोकांना पण समजेल की आपण वी आर अंडर CCTV विजिलन्स, त्यामुळं जी काही मिस्चिवस करण्याची जी काही शक्यता आहे ती फार कमी असेल आणि निश्चितच याचा क्राईम कमी होण्यामध्ये, मग तो घरफोडीचा म्हणा किंवा याचा चोरीचा जो याचा आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम्स कमी होण्यामध्ये निश्चितच पॉझिटिव्ह फायदा होईल.
सर इकडेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सगळी जबाबदारी लोकांना वाटतं पोलिसांची आहे, तर नागरिकांकडनं तुम्ही काय अपेक्षा करता किंवा नागरिकांना काय आव्हान करा? एकूणच की त्यांचं आणि पोलिसांचं नातं हे मैत्रीचं असलं पाहिजे किंवा शांतता नांदावी म्हणून त्यांच्या पण काही जबाबदारी आहे, तर त्यासाठी नागरिकांना काय आव्हान करा? खरं म्हणजे पोलीस तर आहेत पण प्रत्येक नागरिक हा एक जागरूक पोलीस असतो असं मला वाटतं. कारण जेव्हा प्रत्येक म्हणजे आता बाहेरच्या देशांमधून किंवा इंटरनल सिक्युरिटीचा पण कधी कधी प्रॉब्लेम असतो, तर पोलीस हा काय प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ऑमनी प्रेझेंट राहू शकत नाही किंवा प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी. परंतु नागरिकांचं पण एक पोलीस म्हणून एक कर्तव्य आहे की कुठलीही काही म्हणजे डाऊटफुल घटना किंवा डाऊटफुल व्यक्ती, संशयित व्यक्ती किंवा काही पण जर वाटलं तर प्रथम कर्तव्य आहे की त्याचं त्या दृष्टिकोनातून आपल्या म्हणजे काही ॲडवर्स होणार नाही किंवा काही दुर्घटना घडणार नाही त्या दृष्टिकोनातून एक कर्तव्य आहे की त्यांनी एकतर स्वतःहून त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे किंवा पोलिसला इन्फॉर्म करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट होतात परंतु कोण मदतीला येत नाही, पोलीस येईपर्यंत ते होत नाही आणि मग नंतर परत ब्लेम झाला जातो की पोलीस लेट पोहोचतात. पोलीस ह्याला तिसरा डोळा नाही आहे की कुठली जी काही घटना झाली एखादी की लगेचच पोलीसला त्या ठिकाणी कळेल. कोणीतरी आपल्या नागरिकांनी माहिती दिल्याशिवाय किंवा काही झाल्याशिवाय जसे तर ते समजणं अवघड आहे. आणि मग तिथून तर नागरिक म्हणून आपल्या लोकांचं किंवा सर्वांचंच कर्तव्य आहे की आपण पण एक जागरूक पोलीस आहात. कोणतीही घटना जरी झाली तरी पहिलं इनिशिएशन किंवा इंटरेस्ट घेणं आवश्यक आहे आणि पोलिसांबरोबर निश्चितच म्हणजे एक आमचा प्रोजेक्टच आहे की पोलीस आणि मित्र म्हणजे जे आहे स्पेशल पोलीस ऑफिसर आता नवीन एक संकल्पना आहे की ज्यामध्ये आपण पोलीस स्पेशल पोलीस ऑफिसर एक साधारणतः 10,000 स्पेशल पोलीस ऑफिसर्स करणार आहोत की जे पण आमचे जागरूक जे पोलीसचं तर फोर्स आहेच पण तो एक हेल्प म्हणून सगळीकडे राहील आणि त्यांना काय आठवड्यामध्ये 12 तासाची ड्युटी फक्त पोलिसिंगसाठी करायची, त्याच्यापेक्षाही जास्तही करू शकतात परंतु मिनिमम 12 तास जर केले तर ॲक्च्युली लोकांना पण किंवा आपल्याला समजून येईल की पोलीसची काय परिस्थिती आहे किंवा काय कुठल्या परिस्थितीमधून पोलीस ड्युटी करत असतात. ट्राफिकला ज्यावेळेस होतो मी तर त्यावेळेस एक वार्डन ट्राफिक वार्डन म्हणून सुरू केलं होतं की 2 तास ड्युटी करायची म्हणजे, तर बऱ्याच वेळेस जेव्हा पोलीस 2 तास उन्हात उभं राहावं लागतं आणि ट्रॅफिक रेग्युलेशन करताना तर त्यावेळेस ॲक्च्युली लोकांना पण समजतं की किती अवघड आहे ते. कारण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी बाथरूमसाठी जागा नसते किंवा वेळेवरती जेवण मिळत नाही आणि ट्रॅफिकला VIP वगैरे मुवमेंट्स असतात त्यावेळेस कंटिन्युअस उभं राहावं लागतं. मग तेव्हा ही जी गोष्ट आहे पोलीसच्या बाबतीतचं जी गैरसमज आहेत किंवा काय आहेत तर ते आपण स्वतःहून ज्यावेळेस पोलीसबरोबर आमच्याबरोबर काम कराल पोलीसबरोबर तर त्यावेळेस निश्चितच समजेल आणि आपला जो दृष्टिकोन आहे पोलीसबद्दलचा तो निश्चितच 100% पॉझिटिव्हली होईल असं मला वाटतं. म्हणूनच आम्ही स्पेशल पोलीस ऑफिसर जे आहे संकल्पना ते जास्तीत जास्त स्पेशल पोलीस ऑफिसर करतोय आणि मी एक आवाहन करतो की जेवढे आपल्या औरंगाबाद शहरातले नागरिक आहेत तर त्यांनी सर्वांनी पुढे यावं आणि स्पेशल पोलीस ऑफिसरचं फॉर्म भरून आमच्याबरोबर एक पोलीसचा अनुभव घ्यावा, पोलीसचं काम करावं असं एक मी आवाहन करतो. क्या बात आहे. आपल्यासोबत शहराचे DCP राहुल श्रीरामे सर बोलत होते. खूप चांगल्या गोष्टींवरती त्यांनी मार्गदर्शन केलं, नागरिकाकडनं सुद्धा अपेक्षा केली की आणि त्याचबरोबर सांगितलं की एक सज्ञान नागरिक एक स्वतः पोलीस असतो, त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणं फक्त पोलिसांचंच काम आहे हेच नाही तर आपलीसुद्धा ती जबाबदारी आहे. सर तुम्ही आलात, खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधला, यापुढेही MCNकडनं असे कार्यक्रम असे संवाद सत्र घेतले जाईल त्यावेळेसही यावं अशी विनंती आहे आणि खूप चांगलं आमच्याशी नागरिकांशी बोललात त्याबद्दल MCN परिवारातर्फे आभार, धन्यवाद. थँक्यू. खून, दरोडा, दहशतवाद, घातपात किंवा अशांतता, ऊन असो पाऊस असो ते राहतात आपल्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष. कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांचं असतं कायम लक्ष. जनतेच्या मदतीसाठी, जनसामान्यांच्या रक्षणासाठी त्यांनी परिधान केली खाकी वर्दी. आपण पाहिली खाक्या वर्दीतली कठोरता, कणखरता, तर त्यांना हिणवलंही गेंड्याची कातडी, भ्रष्ट म्हणून. पण आता आपण या खाकी वर्दीतला हळवा माणूस शोधण्याचा प्रयत्न केलाय का? त्याला कधी मारली आहे का मित्र म्हणून हाक? चला आतापर्यंत जे नाही केलं ते करूयात. आपल्या खाकी वर्दीतल्या रक्षकाशी संवाद साधूया. पोलिसांच्या चित्तथरारक आणि प्रेरणादायी प्रवासाबरोबर त्यांच्या मनाचा शोध घेणारा खास शो आपल्या MCN न्यूज वर. मित्र खाक्या वर्दीत.